नारळपीक करणाऱ्या अब्दालीची सुपारी घेऊन आल्याचा संजय राऊतांचा आरोप. राऊतांनी कालचे नारळ पाहिले नाही का? विनय जाधव यांचा सवाल. संजय राऊतांवर दलाल नंबर वन सिनेमा काढणार, राऊतांच्या टीकेला संजय शिरसाट यांचं उत्तर. अजित पवारांना मालेगाव दौऱ्यात सावध राहण्याच्या सूचना, गुप्तवार्ता विभागाची अजित पवारांना सूचना. अनुचित घटना घडण्याची गुप्तवार्ता विभागाची माहिती. मत देणार असाल तर तुमच्या घरचा स्वयंपाकही करून देऊ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं वादग्रस्त वक्तव्य. अर्जुन खोतकरांना विधानसभेला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करेन, अब्दुल सत्तारांची भीष्म प्रतिज्ञा, खोतकरांना दिली वाघाची उपमा. उद्योगांबाबत फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या विरोधकांनी माफी मागावी, महिंद्राच्या गुजरातमधील गुंतवणुकीवरून फडणवीसांचा हल्ला बोल. सेबीच्या अध्यक्षांची बनावट, परदेशी कंपन्यांमध्ये भागीदारी, अमेरिकन संस्था हिंडनबर्ग रिसर्च अहवालात दावा. सेबीचे अध्यक्ष माधवी पुरी बूच यांनी आरोप फेटाळले. सरकारी कर्मचारी 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर, जुन्या पेन्शनसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप. राज ठाकरेंना नाही पण इतरांना आरक्षणाची गरज, एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत कळणार नाही, मराठा आंदोलक मनोज रांगे पाटलांनी राज ठाकरेंना सुनावलं. मुख्यमंत्री युवक कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये गडचिरोली जिल्हा नागपूर विभागात आघाडीवर, या योजनेअंतर्गत आतापर्यंत 86 पात्र बेरोजगारांची प्रशिक्षणासाठी निवड. पुण्यातल्या भाषणातून जरांगेंचा आंदोलनाचा इशारा, मनोज रांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करणार, मनोज रांगेंचा आरक्षणाचा लढा सुरूच. अकोल्यात फडणवीसांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रणेची चूक, देवेंद्र फडणवीस यांचा ताफा मुख्य राष्ट्रीय महामार्गाला लागला, मात्र फडणवीसांची गाडी मुख्य महामार्गाला लागली नाही. बिबट्याच्या कातड्याची विक्री करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या कक्षपातकडून अटक, आरोपीकडून 2 लाख रुपयांचे बिबटेचे कातडे जप्त, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. कोकणातील पर्ससीन नीट मच्छीमार पुन्हा आक्रमक, खोल समुद्रामध्ये पर्ससीन मासेमारीला परवानगीची मागणी, हवालदिल मच्छीमारांचा सरकारला सवाल. मुसळधार पावसामुळे हरियाणातील अंबालाच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, या ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ. नाशिकच्या देवळाली कॅम्पसमध्ये रस्त्यासाठी आंदोलन, देवळाली भगूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं स्थानिक नागरिक आक्रमक, खड्ड्यांमध्ये झाड लावत केलं आंदोलन. हरियाणा सरकारकडून शाळांना नवे आदेश, गुड मॉर्निंग ऐवजी जय हिंद म्हणण्याचे निर्देश, 15 ऑगस्ट पासून नवे आदेश लागू होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.